प्रेक्षकांचा विश्वास आणि जिव्हाळ्यावर आता सामची भरारी पॉडकास्टच्या जगातही. बातम्यांसोबतच समाज, संस्कृती आणि मनोरंजनाचा प्रवाह आता थेट तुमच्या कानापर्यंत. सामचे पॉडकास्ट नव्या डिजिटल युगासाठी सज्ज. तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर सामचे पॉडकास्ट. नमस्कार, माझं नाव सुमित मोगले. ॲग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण ऐकताय मार्केट बुलेटिन, ज्या रस्त्यात शेतमालाच्या मार्केटवर परिणाम करणाऱ्या राज्यातल्या आणि देशातल्या महत्वाच्या घडामोडी. सगळ्यात आधी आजच्या ठळक घडामोडी. डाळिंबाचं उत्पादन घटणार, केळीचं दर अजून सुद्धा दबावातच, मक्याचं दर तेजीत राहण्याचा संकेत, उडदाचं दर काहीसं नरमल्यात आणि देशात तुरीचा तुटवडा असल्यानं दरात वाढ होऊन सुद्धा तूर डाळ आता सध्या महागल्या. त्यामुळे सरकारनं स्टॉकिस्ट आणि व्यापाऱ्यांच्याकडले जे काही तुरीचं साठा आहेत या साठ्याची माहिती देण्याची सूचना केली. याचा परिणाम सध्या बाजारावर जाणवा लागलाय. आता बाजारात तुरीचं दर कितीनं नरमल्यात किंवा तुरीच्या बाजारात सुधारणा होईल का, शेतकऱ्यांचा माल येईल तवा त्याची काय परिस्थिती असू शकत्या, हे सगळं पाहूया पॉडकास्टच्या शेवटी. देशात दरवर्षी सुमारे 80 ते 90 हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहार धरला जातोय. मात्र गेल्या 3 वर्षापासून आता पाऊस, अतिवृष्टी, कीड रोग ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालंय, डाळिंबाला फटका बसलाय. त्यामुळे यंदाच्या हंगामात डाळिंबाचा मृग बहार धरण्याचं प्रमाण जे आहे ते 50% घटलंय. सध्या डाळिंबावर काही प्रमाणात तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव दिसून या लागलाय. तसंच पाऊस सुद्धा सुरू आहे, त्यामुळे यंदा डाळिंब उत्पादन 20% कमी होऊ शकते. तसंच डाळिंब उशिरा बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या डाळिंबाला 6,000 ते 8,000 रुपये क्विंटल दर मिळतोय आणि ह्यो दर पुढील काही दिवस टिकून राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. राज्यात केळीचं दर आज सुद्धा म्हणजे निचांकी पातळीवर आहेत. व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा आरोप शेतकरी करायला लागलात. व्यापारी केळीला फलकावरील जाहीर झालेला भाव देत नाहीत. शेतकऱ्यांची कोंडी करून दर्जेदार केळीला सुद्धा आता कमी भाव द्यायला लागलात असा आरोप त्यांनी केलाय. सध्या केळीला फलकावर प्रति क्विंटल 1950 ते 2,000 रुपये भाव जाहीर झालता. मात्र स्थानिक व्यापारी 1,000 ते 1,100 रुपये दराने शेतकऱ्यांच्याकडनं केळी खरेदी करतात. प्रशासनाने यात जरासं लक्ष घातलं तर शेतकऱ्यांनी 2,000 रुपये दर मिळू शकतोय असं जाणकार म्हणा लागला. देशात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याचे दर तेजीत आहेत. मक्याला सध्या अनेक वर्षातील विक्रमी दर मिळाला लागलाय. त्यामुळे चालू खरीपात मका लागवड वाढण्याचा अंदाज होता, मात्र तसं होताना काय दिसून झाले. 12 ऑगस्ट पर्यंत देशात मका लागवड केवळ 0.5% अधिक होती, तर युरोप आणि अमेरिकेत सुद्धा मका पिकाला दुष्काळाचा फटका बसलाय. भारतात अतिपावसानं कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त व्हायला लागलाय. देशातल्या बाजारांमध्ये आता बघायला गेलं तर मक्याला सध्या 2400 ते 2700 रुपये क्विंटल दर मिळाला लागलाय. मक्याचा दर पुढील 2 महिन्याभरात आणखी सुधारू शकतोय असं जाणकारांनी सांगितलंय. प्रेक्षकांचा विश्वास आणि जिव्हाळ्यावर आता सामची भरारी पॉडकास्टच्या जगातही. बातम्यांसोबतच समाज, संस्कृती आणि मनोरंजनाचा प्रवाह आता थेट तुमच्या कानापर्यंत. सामचे पॉडकास्ट नव्या डिजिटल युगासाठी सज्ज. तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर सामचे पॉडकास्ट. मागील काही महिन्यापासून बाजारात उडदाची आवक जरा कमी व्हायला लागल्या, त्यामुळे उडदाचा भाव मजबूत स्थितीत होता. मात्र आता देशांतर्गत बाजारात उडदाची आवक वाढण्याचा संकेत आहेत. तसंच बर्माचा नवीन उडीद सप्टेंबर महिन्यात बाजारात दाखल होईल. तसं दुसरं जर एक गोष्ट बघायला गेली तर बाबा, देशात काही बाजारामध्ये उडदाची आवक सुरू झाल्या, आवक वाढण्याची चाहूल लागल्यावर उडदाच्या दरावर दबाव आलाय. बाजारात सध्या उडदाला 6,800 ते 7,400 रुपये क्विंटल असा दर मिळाला लागलाय. बाजारातली आवक वाढल्यास दर काहीसं कमी होऊ शकतात, मात्र यंदा उडदाला खुल्या बाजारात हमी भावापेक्षा अधिक दर मिळेल अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. देशातील बाजारांमध्ये मंगळवारी तुरीचं दर 300 रुपयांपर्यंत नरमलं होतं. सरकारनं स्टॉकिस्ट आणि व्यापारी यांच्याकडल्या ज्या काही साठा आहे या साठ्याची माहिती देण्याची सूचना राज्यांना केलेली. त्याचा परिणाम तुरीच्या बाजारावर जाणवत असल्याची माहिती जाणकारांनी दिल्या.
आता तसं बघायला गेलं तर देशात उत्पादन घटल्यानं यंदा पुरवठा कमी आहे. त्यातच सणामुळं काय झाले, तुरीला मागणी वाढल्या, त्यामुळं बाजार समित्यांमध्ये आता तुरीच्या दराला तेजी आल्या. तसंच चालू खरीपात तुरीची लागवड 12% कमी झाल्या. सततच्या पावसाचा तूर पिकाला फटका बसा लागलाय, त्यामुळे यंदा तूर उत्पादन दरात कमी राहण्याची शक्यता व्यक्त व्हायला लागल्या. याचा परिणाम म्हणून जर बघायला गेलं तर तूर दराला आणखीच मजबूती मिळाल्या. सणासुदीच्या काळात तूर डाळ मागण्याची शक्यता व्यक्त केली जायला लागल्या, कारण मागच्या 1.5 महिन्यात देशात तूर डाळीचे दर 15% वाढल्यात, त्यामुळं सरकारनं दर नियंत्रणासाठी हालचाली सुरू केल्यात. आता तुरीचा दर सरासरी 8,000 रुपयांवरनं 7,700 रुपये क्विंटलपर्यंत घसरलाय. बाजारातील जे जाणकार आहेत यांच्या मते काय आहे, देशात तुरीचा साठा जरा कमी आहे, त्यामुळे दर कमी होणार नाहीत. मात्र दुसरीकडे तुरीचं दर कमी झालं नाही तर सरकार स्टॉक लिमिटही लावू शकतंय. या स्टॉक लिमिटमुळे बाजारात लगेच दर कमी होणार नाहीत, मात्र शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर भाव नरमतील. स्टॉक लिमिट त्या दृष्टीनं म्हणजे शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे असं जाणकारांनी सांगितलंय. आता ह्याचा अर्थ नवीन माल येईपर्यंत तुरीचं दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे, मात्र सरकारनं स्टॉक लिमिट लावलं नाही तर ऐन हंगामात सुद्धा तुरीला चांगला दर मिळेल असं जाणकारांचं म्हणणं आहे. आज इथंच थांबूया. अॅग्रोवनच्या शेत मार्केट पॉडकास्टमध्ये उद्या पुन्हा भेटूया. शेतीबद्दलच्या सगळ्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.